बेल आयकॉन क्लिक करा आणि मराठी कट्ट्याच्या सर्व अपडेट्स लगेच मिळवा. नमस्कार, मी प्रणब भोई. काल नुकताच पाऊंडेचेरी नावाच्या चित्रपटाचा एक ट्रेलर प्रदर्शित झाला. या चित्रपटाची एक खास गोष्ट म्हणजे हा संपूर्ण चित्रपट स्मार्टफोनवर शूट करण्यात आलाय. असं चित्रीकरण होऊन प्रदर्शित होणारा हा भारतातील पहिलाच मराठी चित्रपट ठरला आहे. पाऊंडेचेरीचे नैसर्गिक सौंदर्य, अथांग समुद्र किनारे, रंगबिरंगी फ्रेंच धाटणीची घरे आणि या शहरात निर्माण होणारे अनेक नातेसंबंधी या ट्रेलरमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. गुलाबजाम सारख्या चित्रपटाची मेजवानीनंतर आता सचिन कुंडलकर पाऊंडेचेरीची सैर घडवणार आहेत. सई तामणकर, वैभव तत्ववादी, अमृता खानविलकर, नीना कुलकर्णी, महेश मांजरेकर, गौरव घटनेकर, तन्मय कुलकर्णी यांच्या यात प्रमुख भूमिका आहेत. निसर्गाची मुक्तपणे उद्धरण झालेल्या पाऊंडेचेरी शहराची ही कथा आहे. सई, वैभव, अमृता यांच्या आगळ्यावेगळ्या नात्यावर भाष्य करणारा हा चित्रपट असून ट्रेलर पाहता हा चित्रपट लव्ह ट्रायंगल जरी दिसत असला तरी नात्यांची आणि कुटुंबाची नवीन व्याख्या या सिनेमाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे. हा प्रवास त्यांच्या आयुष्याच्या कोणत्या वळणावर घेऊन जातो आणि त्यांच्या नात्यातील गुंता सुटतो का हे पाऊंडेचेरी पाहिल्यावरच कळेल. अक्षय भद्रापूरकर, प्लॅनेट मराठी, विस्तास मीडिया कॅपिटल कंपनी आणि क्रिएटिव्ह वाईब्स प्रोडक्शन प्रस्तुत पाऊंडेचेरी येत्या 25 फेब्रुवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. तर तुम्हाला पाऊंडेचेरीचा ट्रेलर कसा वाटला ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. मराठी सिनेसृष्टीच्या लेटेस्ट न्यूज आणि अपडेट्स पाहण्यासाठी मराठी कट्ट्याला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.